कपडे धुताना एका चुकीमुळेही होऊ शकतो वॉशिंग मशीनचा स्फोट. नेमकी काय काळजी घ्यावी पाहूया. तुमच्या घरीही वॉशिंग मशीन असेल आणि तुम्ही त्याकडे नीट लक्ष दिले नाही तर तुमच्यासाठी फार मोठा धोका होऊ शकतो. हा धोका इतका मोठा असू शकतो की तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये स्फोट होऊ शकतो. अशा परिस्थितीत ते योग्यरित्या ठेवणे फार महत्त्वाचे आहे. वॉशिंग मशीनमुळे आयुष्य खूप सोपे झाले आहे. पूर्वी जिथे कपडे धुताना हात थकायचे तिथे आता अनेक कपडे एका मिनिटात चमकतात. पण तुम्ही जर वॉशिंग मशीन हुशारीनं वापरत नसाल तर तुम्हाला ते महागात पडू शकतं, कारण तुमच्याकडून एखादी छोटीशी चूक देखील वॉशिंग मशीनचा स्फोट करू शकते. वॉशिंग मशीन वापरताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेऊया. ओव्हरलोडिंग हे वॉशिंग मशीनच्या स्फोटाचे सर्वात मोठे कारण असू शकते. एकाच वेळी भरपूर कपडे धुण्याच्या या चक्रात तुम्ही असाल तर ते धोकादायकही ठरू शकते. प्रत्येक वॉशिंग मशीन निश्चित आकारासह येते. तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीनवर देखील पाहिले असेल 6 KG, 6.5 KG, 7 KG किंवा 8 KG असे. हे त्याच्या क्षमतेमुळेच दिले जाते, जेणेकरून कपडे त्याप्रमाणानुसार धुवावेत. परंतु तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त कपडे धुतले तर झाकण व्यवस्थित बंद होत नाही, त्यामुळे मशीन सुरू होऊ शकणार नाही. याशिवाय जर तुम्ही फ्रंट लोड वॉशिंग मशीनमध्ये खूप कपडे ठेवले तर दरवाज्याच्या रबरमध्ये कपडे अडकतात, त्यामुळे दरवाजा नीट बंद होत नाही. असे केल्यास दरवाजाचे बूट तुटू शकतात. वॉशिंग मशीन ओव्हरलोड असेल तर ते आपोआप ब्रेक होऊ शकते. त्याच्यात बसवलेला वॉशटब वॉशरच्या केसवर तोपर्यंत जोर लावतो जोपर्यंत त्याचे भाग तुटणे सुरू होत नाही. अशा प्रकरणात टब फुटला तर त्याची मोटर चालू असते, त्यामुळे कपडे धुताना मशीनमध्ये स्फोटासारखे काहीतरी होऊ शकते. वॉशरचे काही भाग तुटून सर्वत्र विखुरले जाऊ शकतात. याशिवाय ओव्हरलोडमुळे टबचे संतुलन बिघडते. ड्रममध्ये जागा नसल्यामुळे कपडे खूप घट्ट होतात आणि डिटर्जंट देखील सर्वत्र सारखे पसरत नाही, यामुळे कपडेही स्वच्छ होत नाही.